नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इजेक्यू लर्न या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नाबार्ड पोस्ट ऑफिस अटेंडंट याचा फॉर्म कसं भरायचं ते आता आपण हे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही त्याची नोटिफिकेशन आहे. त्यानंतर ज्या वेबसाईटवरती फॉर्म भरायचा आहे ते आहे www.inenabard.org या वेबसाईटवरती आपल्याला भरायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनची डेट आहे ती 2 ऑक्टोबर 2024 ते 21 ऑगस्ट 2024. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एक्झामिनेशन ती आहे ती 21 नोव्हेंबर 2024 या रोजी परीक्षाही होणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघूया की जे 14 नंबरला महाराष्ट्र आहे त्याच्यावरती आपल्या किती जागा आहेत ते आपण आता बघणार आहोत. की अंडर रिझर्व कॅटेगरीसाठी 10 जागा आहेत, त्यानंतर एस सीसाठी जागा नाही, त्यानंतर एस टीसाठी 8 जागा आहेत, त्यानंतर OBCसाठी 14, EWS 3 आणि टोटल 35 वेकन्सी हे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, की त्याची फी आहे की त्याची वेकन्सी जी आहेत ते एस टीसाठी 8 ते आपण आता हे बघितले आहेत बॅकलॉगच्या पण. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशनच बघताना खाली आल्यानंतर त्याचे क्वालिफिकेशन वगैरे हे दिलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे 10वी पास पाहिजे 1 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण फीजबद्दल आता जाणून घेऊ. एस सी एस टी PWD एक सर्व्हिसमॅनसाठी 50 रुपये आहे. त्यानंतर अदर कॅटेगरी जे आहेत ते 450 आहे आणि टोटल 500 रुपये हे आहे. 450 प्लस इंटिमेशन चार्ज हे 50, म्हणजे 500 रुपये ही फी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे फॉर्म कसं फिलअप करायचं ते आता आपण पण हे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे इंटरफेस आल्यानंतर क्लिक इयर टू न्यू रजिस्ट्रेशनवरती आपल्याला हे क्लिक हे करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचे फर्स्ट नेम आहे ते फक्त आपलं स्वतःचं पहिलं नेम हे फक्त टाकायचं आहे. त्यात आपण टाकून घेऊया. त्यानंतर जे आहे कन्फर्म फर्स्ट नेम, म्हणजे जसं की जे पहिलं आपण नाव टाकलं तसेच्या तसं आपल्याला हे नाव हे टाकायचं आहे. त्यानंतर आपलं मिडल नेम हे इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं लास्ट नेम, इथं आपला स्वतःचा हा लास्ट नेम हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर कन्फर्म लास्ट नेम इथं पण. विद्यार्थी मित्रांनो, खाली आल्यानंतर मोबाईल नंबर इथंही स्वतःचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कन्फर्म मोबाईल नंबर जो आपण मोबाईल नंबर टाकणार आहोत तो आपण इथं परत टाकायचा आहे. त्यानंतर अल्टरनेट नंबर, तुमच्याकडे जर दुसरा नंबर असेल तो इथं टाकायचा आहे आणि नसेल तर राहून द्यायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली आल्यानंतर ईमेल आय डी हा स्वतःचा इथं टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर जे gmail.com येणार ते पुढे जे डोमेन नेमवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर जो gmail.com हा इथं gmail.com हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली आल्यानंतर परत तुमचा जो ईमेल आय डी आहे तो इथं तुम्हाला हा परत टाकायचा आहे. त्यानंतर विद्यार्थी खाली आल्यानंतर जो कॅप्चर कोड आहे तो इथं परत टाकून घ्यायचा आहे. टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक हे करायचं आहे. जर रेड कलरमध्ये जर काय दाखवत असेल तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे की आपल्या जे नाववरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती जे पुढे स्पेस असतं हे पेस हे एकदम 0 करायचं आहे, म्हणजे पेस पुढे ठेवायचंच नाही. त्याच्यामध्ये आपण ते रेड कलरचं हे येऊ शकतं आणि फॉर्म भरला जाऊ नाही शकत. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे फोटोज आणि सिग्नेचर असं इंटरफेस दिसणार. त्यानंतर इथं आल्यानंतर गाईडलाईन फॉर स्कॅनिंग फॉर फोटोग्राफर अँड सिग्नेचर, तसं आपण बघून घेऊया की त्याची साईज ही किती पाहिजे.
याच्यामध्ये दाखवलं आहे की तुमची सिग्नेचर आणि फोटोग्राफर जर अनक्लिअर असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्यानंतर आपण इकडे बघूया की जो फोटो आहे फोटोची साईज किती 20 KB ते 50 KB पाहिजे. त्यानंतर आता आपण सिग्नेचर बघून घेऊया. त्यानंतर सिग्नेचर जे आहे ते 10 KB ते 20 KB मध्ये हे पाहिजे. डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक ॲप्लिकेशनची लिंक ही दिलेली आहे आणि तिथून आपल्याला ही साईज ही कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर चला आता आपण पुढे फॉर्म भरूया. फोटो अपलोड करण्यासाठी जे चूज फाईल असं नाव दिसतंय त्याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर मीडिया पिकरवरती जाऊन आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली आपला फोटो हे अपलोड करून घ्यायचं. त्यानंतर खाली येतं की चेकबॉक्सवर आपल्याला क्लिक करायचं आहे, आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड फोटो, त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो सेम तसंच करायचं आहे की स्कॅनर सिग्नेचरवरती चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही फोटो हे अपलोड करायचे. त्यानंतर खाल्यानंतर आपण सिग्नेचर अपलोड केल्यानंतर परत आय कन्फर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नेक्स्टवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे आपण बेसिक इन्फॉर्मेशन भरलेले आहे, त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर पण अपलोड केलं. त्यानंतर डिटेलवरती आता आपण हे करणार आहोत. त्यानंतर आपण रिजन ऑफिस, की आपला रिजन ऑफिस कोणता आहे, आपण आता महाराष्ट्र सिलेक्ट करूया. त्यानंतर सेंटर ऑफ एक्झामिनेशन, तुम्हाला जो महाराष्ट्रामध्ये जो सेंटर पाहिजे तिथे तुम्हाला पेपरही द्यायचा आहे, तिथे आता आपण हे क्लिक करून घेऊ. एक्झाम सेंटर चूज केल्यानंतर आपण कोणत्या कॅटेगरीमधून बिलॉंग करतो ते इथं आपली कॅटेगरी ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर जे पुढं आहे की आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% अँड अबव, म्हणजे तुम्ही 40% हे डिसेबिलिटी आहे का, अपंग आहेत का, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर खाली दिले की डू यू हॅव परमानंट डिसेबिलिटी सर्टिफिकेट, जर तुम्ही डिसेबिलिटी असेल आणि येस केलं असेल तर तुम्हाला इथं सर्टिफिकेट आहे की नाही त्याच्यावरती येस किंवा नो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि आपण इथं नो केल्यामुळे ते इथं काहीच दिसलं नाही, दाखवलं नाही. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर डू यू नीड कंपेंट स्टोरी टाईम अँड एक्झामिनेशन, याचा अर्थ असा आहे की जे डिसेबिलिटी आहे, डिसेबिलिटी जे येस केलं असेल तर हे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर आपल्या इथं क्लिक काहीच होणार नाही. त्यानंतर जे आपण खाली आल्यानंतर जे गाईडलाईन फॉर स्क्रॅप ज्याच्या खाली जे दिसत आहे याच्यावरती येस किंवा नो हे क्लिक होऊ शकतं, वरती ते आपल्यासाठी नाही. त्यानंतर यू आर अ पर्सन विथ स्पेसिफाय डिसेबिलिटी कवरेज अंडर टू डिफाईन टू सेक, तर याच्यामध्ये आपल्याला हे नो हे करायचं आहे. त्यानंतर इफ यू डू यू नीड कंप्लीट स्टोरी टाईम ॲड एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की तुम्हाला नीड आहे का, की जर एक्झाम देण्यासाठी आणखी कोणाची तरी गरज म्हणजे जसं की जर दिसत नसेल, डिसेबिलिटी असेल तर, किंवा असं काही रिझन असतील तेव्हा पाहिजे का बा कोणी असं, तर आपल्याला इथे येस करायचं, नसेल तर हे नाही राहून द्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर जे काही ब्लॅक स्पॉटमध्ये दिसतात हे सिलेक्ट होणार नाही, कारण आपण तिथं नो हे केलेलं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर जे ऑप्शन आहे की आर यू सीइंग रिलॅक्सेशन अंडर विधवा, त्यानंतर डिवोर्स वुमन, यांच्यासाठी वुमन ज्युडिकल सेपरेट फ्रॉम द हजबंड अँड हु आर रीमॅरिड. त्यानंतर तुम्हाला जर रिलॅक्सेशन पाहिजे असेल का, किंवा विधवा वगैरे असेल, किंवा काही प्रॉब्लेम झाले असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिझर्वेशन पाहिजे असेल का, जर गर्ल्स असतील तर त्याच्यामध्ये जर असेल तर येस करायचं, नसेल तर हे नो करायचं आहे. त्यानंतर रिलिजन टू यू विच बिलॉंग, की तुमचा धर्म कोणता आहे, तो धर्म इथं आपल्याला हे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर डू यू बिलॉंग टू रिजनल मिनॉरिटी कम्युनिटी, की तुमचं मिनॉरिटीमध्ये येत आहे का, अल्पसंख्याकामध्ये येत आहे का, असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो हे करायचं आहे. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, जर SC ST OBC असेल किंवा EWS त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल तर हे इथं येस करायचं आहे, कारण कास्ट सर्टिफिकेट ही आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर डू यू एन एक्स सर्व्हिसमॅन, का तुम्ही जॉबला आहेत का, किंवा याच्या अगोदर काही डिफेन्समध्ये होते का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्या खाली पण हे नो करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर यू आर डिपेंडेंट ऑफ सर्व्हिसमॅन किल ॲक्शन, याच्यावरती पण आपल्याला नो हे करायचं आहे. त्यानंतर यू आर अ डोमिसाईल ऑफ द स्टेट, म्हणजे तुमच्या
तुमच्या राज्याचं तुमच्याकडे डोमेन असेल आहे का, असेल तेच करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर यू आर एम्प्लॉय ऑफ नाबार्ड, तुम्ही कर्मचारी आहेत का नाबार्डचे, असेल तेच करायचं आहे, नसेल तर हे नो हे करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर पर्सनल डिटेल, पर्सनल डिटेलवरती आपली जी जन्मतारीख आहे ती आपल्याला इथं टाकूनही घ्यायची आहे. त्यानंतर इथं आपलं जन्मतारीख टाकली, इथं महिना हा आपण सिलेक्ट केला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपला इयर हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर जेंडर, आपले लिंगही पुढे सिलेक्ट करून घ्यायचे आहे. मेल असं किंवा फिमेल असेल इथं आपण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर डू यू हॅव अ ट्विन ब्रदर, का तुम्ही ट्विन आहेत का, जुळे भाऊंड असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो हे करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर मॅरेज स्टेटस, तर तुम्ही मॅरिड म्हणजे लग्न झालेलं आहे का किंवा नाही झालेलं आहे किंवा डिवोर्स झालेला आहे, असं जे पुढे ऑप्शन दिसतं आहे त्याच्यावरती जे आहे ते इथं हे क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुमच्या वडिलांचं नाव हे टाकून घ्यायचं आहे. आणि पुढे स्पेस राहून ही द्यायची नाही. ते टाकून गेल्यानंतर तुमचं येतं आहे की ॲड्रेस फॉर करस्पॉन्डिंग, इथं तुमचा स्वतःचा ॲड्रेस हा टाकून घ्यायचा आहे. आपला पूर्ण ॲड्रेस टाकल्यानंतर खाली पिनकोड, हे आपला स्वतःचा पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर जर तुमचा ॲड्रेस आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस जर सेम असेल तर इथं जे चेकबॉक्स दिसतं त्याच्यावरती हे क्लिक हे करून घ्यायचं आहे. आणि इनकेस जर तुमचं राहण्याचा पत्ता आणि सध्याचा पत्ता वेगळा असेल तर तुम्ही इथं करस्पॉन्डिंग ॲड्रेसमध्ये हे टाकू शकता. टाकल्यानंतर खाली दिसतं की तुमचं चूज ऑफ ॲड्रेस ऑफ GST. त्यानंतर GST इथे हे तुम्हाला हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर इथं सिलेक्ट हे करून घ्यायचं आहे. त्यानंतर व्हॅलिडिटी युअर डिटेलवरती तुम्हाला हे क्लिक हे करायचं आहे. आणि इथं दाखवते की व्हेरीफाय सक्सेसफुल, जर इनकेस याच्यामध्ये तुमचं काही मिस्टेक असेल तर इथं रेड कलरमध्ये कुठंतरी असं हे दाखवणार. त्यानंतर पुढे सेव आणि नेक्स्टवरती आपल्याला क्लिक हे करायचं आहे. पुढे क्लिक केल्यानंतर तुमची डिटेल ही एक एज्युकेशन क्वालिफिकेशन हे तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये असं दाखवलं की 1/10/2024 रोजीपर्यंत तुमची दहावी ही पूर्ण पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढे आल्यानंतर दहावीचं पासिंग सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेटवरती डेट असते त्याच्यावर तुम्ही कधी पास झालं आहे हे तिथं दिलेलं असतं, हे तुम्हाला टाकून हे घ्यायचं आहे. चला तर आपण टाकून घेऊया. जे 10वीचं पासिंग इयर जे असतं ते 1/6 हे मला असं वाटतं की कंपल्सरी सगळ्यांचं राहतं. आणि इयर हे जसं त्याचं वेगवेगळं असतं. पुढे आल्यानंतर डिग्री सब्जेक्ट स्ट्रीम, त्याच्यापैकी तुमचं 12वीला सायन्स होता का की आर्ट्स होता का हे तुम्हाला इथं हे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तसंच तुम्ही 12वीला पास कधी झाले त्याचं इथे आपल्याला डेट ही टाकून घ्यायची आहे. टाकून घेतल्यानंतर पुढे जे मार्क्स आहेत ते तुम्हाला 12वीला किती मार्क्स होते ते इथे तुम्हाला हे टाकून घ्यायचे, तुमचे पर्सेंटेज किती होते ते. त्यानंतर ग्रेडमध्ये काय होतं ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ऑदर, ऑदर म्हणजे तुमची डिग्री कशामध्ये झाली हे तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे पुढे जे ग्रॅज्युएशनची पासिंग डेट आहे ती इथं तुम्हाला हे टाकूनही घ्यायचे आहे. त्यानंतर ते इयर कोणतं होतं ते इथं सिलेक्ट हे तुम्हाला करून घ्यायचं आहे. करून घेतल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती पर्सेंट होते ते तुम्हाला इथं टाकून हे घ्यायचे आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुमचा ग्रेड काय आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर हॅव यू पास 10th स्टँडर्ड SSC फ्रॉम द कॉन्सिडर्ड स्टेट UT कमिंग अंडर द स्टेट, म्हणजे तुमच्या राज्यामधून तुमची दहावी ही पूर्ण झाली का तिथे येस करायचं आहे.
त्यानंतर यू आर अन अँड ग्रॅज्युएट इन 1/10/2024 की तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहेत का. तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला हा येस हेच करायचं आहे की इनकेस तुम्ही जर इथं नोकरी केलं तर तुमचा फॉर्म हे पुढं जाणार नाही. त्यानंतर डू यू हॅव 10 and 12 मार्कशीट, जे 10 and 12 जे आपलं सर्टिफिकेट आहे ते आपलं रिजनल लँग्वेजमध्ये, समजा महाराष्ट्रामध्ये आहे तर आपलं महाराष्ट्रात मराठी सब्जेक्ट आहे का, तर असेल तर इथं आपल्याला हे येस हे करायचं आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर डू यू हॅव प्रोफेशन्सी इन अ ऑफिशियल लँग्वेज इन अ स्टेट रिजन ऑफिस. तर विद्यार्थी मित्रांनो इथं असं आहे की आपण मराठीमध्ये आपण आता फॉर्म हे भरलेलं आहे बरोबर, तर याच्यामध्ये असं की तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला लिहिता वाचता आणि बोलता व्यवस्थित येतं का, तर मग येत असेल तर आपल्याला इथं येस हे करायचं आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला का तुम्ही एम्प्लॉय जर असेल तर तुमचं इथं काय तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे का, येस असेल तर येस करायचं आणि इथं हे तुम्हाला वर्किंग नाव वगैरे हे टाकून घ्यायचं आणि नसेल तर इथं सिम्पली नो करायचं आहे. त्यानंतर जसं की आपण तेव्हा सांगितलं की खाली आल्यानंतर डू यू विश अ एवेल द बेनिफिट ऑफ अ प्री रिक्वायरमेंट ट्रेनिंग, जर येस सी एस टी ओ बी सी असेल आणि तुम्हाला जर ट्रेनिंगचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नसेल तर हे नो करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर जसं की आपण तेव्हा सांगितलं की तुमचं रिजनल लँग्वेज आहे तर त्याच्यापैकी तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज आहे बोलता येता वाचता येता आणि लिहिता येता, तर याच्यामध्ये आपण पहिलं मराठी हे टाकलं आहे. त्यानंतर इथं हिंदी हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली इंग्लिश हे टाकायचं आहे किंवा तुम्हाला दुसरी लँग्वेज येत असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि इथं टाईप करताना की तुम्हाला असं स्पेस हे कुठं द्यायचं नाही, स्पेस हे खोडलेलं असावं. त्यानंतर तुम्ही जे 3 लँग्वेज टाकल्यानंतर की तुम्हाला व्यवस्थित आता मराठी टाकलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित रीड राईट अँड स्पीक म्हणजे लिहिता बोलता आणि वाचता येतं का, तर तुम्हाला येस येस हे सगळं टिक टिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हिंदी आहे, इनकेस हिंदीमध्ये कोणाला लिहिण्यात असमर्थ असेल किंवा बोलण्यात असेल तर कुठंतरी असं नो केलं तरी पण चालेल, ते चेकबॉक्स क्लिक नाही केलं तरी पण चालेल. खाली आल्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे, खूप विद्यार्थी असे असतात की त्यांना विषय बोलता येत नाही, ज्यांना येत नसेल तर इथं सिम्पली असं ते चेकबॉक्स हे क्लिक करायचं नाही आणि जर येत असेल तर इथं येस करायचं. त्यानंतर व्हॅलिडिटी युअर डिटेलवरती आपल्याला हे क्लिक हे करायचं आहे, इथे व्हेरीफाय सक्सेसफुल दाखवेल. इनकेस इथं काही मिस्टेक असेल तर इथं तुम्ही हे रिपेअर करू शकता. त्यानंतर पुढे आल्यानंतर सेव आणि नेक्स्टवरती आता क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला याच प्रकारचे इंटरफेस दिसेल की नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला जे तुम्ही फॉर्म भरला आहे तर त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स आहेत का, मिस्टेक हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर सगळी माहिती भरून घ्यायची आहे. जर तुम्ही सगळी माहिती भरल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की काहीतरी चुकलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे दिसते बॅकवरती क्लिक करून तुम्ही हे बॅक पण जाऊ शकता. त्यानंतर आय एग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही भरून सगळं बघितल्यानंतर की तुमचा फॉर्म एकदम बरोबर आहे तर तुम्हाला कम्प्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक हे करायचं आहे. कम्प्लीट रजिस्ट्रेशनवरती आपल्याला हे क्लिक हे करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर पुढे अपलोड की जे लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे ते तुम्हाला इथं जे तुमचं लेफ्ट थंब आहे ते तुम्हाला इथं हे टाकून हे घ्यायचं आहे. लेफ्ट थंब इथं पण दिलेलं आहे की लेफ्ट थंबची साईज वगैरे किती पाहिजे ते. जे लेफ्ट थंब आहे ते लेफ्ट थंबची साईज ही किती पाहिजे, 20 KB ते 50 KB पाहिजे. त्यानंतर आपण जे पुढे डिक्लेरेशन लिहून घेणार आहे तर त्याचे पण 50 KB ते 100 KB एवढी त्याची साईज ही पाहिजे आणि हे आपल्याला अपलोड करायचं आहे. आणि जर तुम्हाला साईजमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही साईज ही कमी जास्त करू शकता. तर आपण परत आता फॉर्मकडे जाऊया. चूज फाईलवरती आपल्याला हे क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर मीडिया पिकर इथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर हँड रिटन डिक्लेरेशन हे तुम्हाला मी अपलोड करतो त्याच्यावरून तुम्हाला बघून लिहून आणि तुम्हाला हे अपलोड हे करायचं आहे. तर आता आपण बघूया. जे डिक्लेरेशन ते आय
इथं आपलं स्वतःचं नाव, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, त्यानंतर जे पुढं जसं दिलं आहे तसं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे एका कोऱ्या कागदावरती, आणि कोऱ्या कागदावरती फोटो काढून तुम्हाला हे अपलोड हे करून द्यायचं आहे. त्यानंतर हे झाल्यानंतर इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला बघायचं प्रिव्हियसवरती, तुम्ही हे क्लिक करू शकता की तुमचा फोटो किंवा लेफ्ट थंबरवर आले की नाही हे तुम्ही इथं से बघू शकता. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला जे कॅप्शन दिसत आहे हे कॅप्शन तुम्हाला इथं हे टाकायचं आहे. कॅप्शन टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सेव आणि नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही तुमची जी जेवढी फी आहे, तुम्ही जी कॅटेगरी सिलेक्ट केली त्याच्यानुसार तुम्हाला इथं काय येणार असं येणार. त्यानंतर तुम्हाला इथून काय करायचं आहे की तुमची फी ही टाकून घ्यायची आहे. की तुम्हाला जे स्क्रुनिटी कोड दिसत आहे ते स्क्रुनिटी कोड हे तुम्हाला व्यवस्थित हे टाकून घ्यायचं आहे. जर स्मॉल लिपीमध्ये असेल तर स्मॉल लिपीमध्येच टाकायचं आहे. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं. नंतर डू यू वॉन्ट टू प्रोसेस टू पेमेंट वरती तुम्हाला हे काय करायचं आहे, आता पेमेंट हे करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे दिसतील जसं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली क्यू आर कोडवरती तुम्हाला हे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मेक पेमेंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि त्यानंतर प्रोसेस विथ पेमेंटवरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक इयर अँड स्कॅन त्याच्यावरती तुम्हाला हे क्लिक हे करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जो जो फोनपे गुगल पे तुमचं जे असेल ते इथं तुम्हाला काय करायचं आहे, स्कॅन करून तुम्हाला जी फीज आहे ती तुम्हाला इथं पेड ही करायची आहे. तुम्ही जिथं फॉर्म भरणार आहात तिथे तुम्हाला काय असं क्यू क्यू आर कोड दिसेल, तुमचा जो फोनपे गुगल पे वगैरे आहे ते तुम्हाला काय करायचं, स्कॅन करून हे घ्यायचं आहे. जर इनकेस तुमचा फोनपेला वगैरे काही फेल आलं तर फेल आल्यानंतर तुम्हाला हे असं हे दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, जर इनकेस असं आल्यानंतर तुम्हाला बॅक परत लॉग इन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे पेमेंटही करून द्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर सक्सेस असं तुम्हाला हे नाव हे दिसणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो असं आल्यानंतर तुम्हाला प्रिंट ही याच्यावरती क्लिक करायचं, तुम्हाला ही प्रिंट आउट काढून ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला प्रिंट काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की परत लॉग इन करायचं आहे. ह्याच वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, परत हे तुमचं लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं सबमिटवरती हे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता की इथं तुमची ही माहिती ही सगळी आलेली असेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की इथं प्रिंट प्रिंट ॲप्लिकेशनवरती तुम्हाला हे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमची स्वतःची PDF ही डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला ही सेव्ह करूनही ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर विविध नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही सबस्क्राईबही करायचं आहे. त्यानंतर जे नवीन नवीन फॉर्म येणार आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात पहिले हे अपलोड केले जाईल, त्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्राईबही करायचं आहे. थँक्यू. आणि कोणती पण जर अडचण असेल किंवा फॉर्म भरायला किंवा नोटिफिकेशन संदर्भात तर तुम्ही टेलिग्राम चॅनल हे पण लिंक दिलेली आहे ते तुम्ही ओपन करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळे नोटिफिकेशन नेहमी टाकत असतो आणि काही अडचणी असल्या तुम्ही विचारू शकता.